So, okay, Suran, next type, centrifugal force. So, how to define? A force which is along the radius and directed away from the center, acting on a particle performing UCM is called a centrifugal force. Okay. जो पार्टिकल यूसीएम परफॉर्म करता है त्या पार्टिकल वरती अलॉन्ग द रेडियस आणि अवे फ्रॉम द सेंटर एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो सेंट्रिफ्युगल फोर्स. एज अ एक्झाम्पल, नंबर ऑफ एक्झाम्पल, मेरी गो राऊंड आहे, कॉइन प्लेस ॲट अ रोटेटिंग डिस्क आहे, बस टर्न टुवर्ड राईट, पॅसेंजर इन इट बेंड टुवर्ड द लेफ्ट. ओके, तर इनिशियल एक्झाम्पल आपण मेरी गो राऊंडचं जर घेतलं तर इनिशियली जेव्हा मेरी गो राऊंड रिव्हॉल्व होत असतं, ओके, तर व्हेन द स्पीड इज अ नॉट युनिफॉर्म, किंवा स्पीड जी आहे ती युनिफॉर्म नसेल त्यावेळेस ते जे ऑब्जेक्ट्स आहे दे आर मूव अवे फ्रॉम द सेंटर, दे आर मूव अवे फ्रॉम द सेंटर लाईक दिस. ओके, बट व्हेन द स्पीड इज अ युनिफॉर्म देन दे आर रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर पाथ. ओके, आता इनिशियली काय होते की तो जो फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट होतं की ज्याच्यामुळं ते ऑब्जेक्ट जे आहे ते अवे फ्रॉम द सेंटर जे आहे ते मूव होतात, तर त्याला आपण काय म्हणू, सेंट्रिफ्युगल फोर्स. सिमिलर इन अ सेकंड केस ऑल्सो, की एखादी रोटेटिंग डिस्क आहे आणि त्या डिस्कवरती जर आपण कॉईन प्लेस केला तर डिस्कचे जे पार्टिकल आहे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील. ओके, बट इफ यू प्लेस द कॉईन तेव्हा तो कॉईन जो आहे तो इन्स्टेड ऑफ मूव्हिंग टुवर्ड द सेंटर इट विल मूव अवे फ्रॉम द सेंटर. याचा अर्थ काय की कॉईनवरती किंवा मेरीगोराऊंडच्या ऑब्जेक्टवरती कोणता तरी एक फोर्स जो आहे ड्यू टू द अननोन सोर्स एक्झर्ट होत आहे आणि म्हणून द कॉईन किंवा ऑब्जेक्ट जे आहे ते मूव अवे फ्रॉम द सेंटर. सो दॅट इज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, तर ह्या फोर्सला आपण इमॅजिनरी किंवा शुडो फोर्ससुद्धा म्हणतो. बट वी कॅन फाईंड द मॅग्निट्यूड ऑफ दिस फोर्स. या फोर्सची मॅग्निट्यूड सिमिलर टू सेंट्रिपिटल फोर्स आहे. तर मॅग्निट्यूडचे तीन फॉर्म आपल्याला लिहिता येतील, एम स्क्वेअर अपॉन आर, एम आर ओमेगा स्क्वेअर, एम व्ही ओमेगा. ओके, याला आपल्याला व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहिता येईल, देयर इज अ एम बार सी एफ इक्वल्स टू प्लस एम आर ओमेगा बार. तर इथं हे जे प्लस साईन आहे, प्लस साईन काय डिनोट करतं की डायरेक्शन ऑफ दिस रेडियस फॅक्टर ओ पी बार अँड द डायरेक्शन ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ सेम अँड दॅट्स आय द प्लस साईन. आता या युनिफॉर्म स्पीडमध्ये काय होतं की सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स ऑल द रियल फोर्सेस. ओके, आता इथं रियल फोर्स जो आहे तो कोणता आहे, तर सेंटिपिटल फोर्स आहे. मोशन जी आहे ती सर्क्युलर मोशन आहे, यूसीएम आहे, आणि यूसीएममध्ये सेंटिपिटल फोर्स विच इज अ रिझल्टंट ऑफ ऑल रियल फोर्सेस अँड विच इज टुवर्ड द सेंटर. आणि परत त्याच्यावरती युनिफॉर्म्समध्ये ती सेंटिफिकल फोर्ससुद्धा काय होता एक्झर्ट होतो जो आहे अवे फ्रॉम द सेंटर. तर हे जे सेंटिपिटल फोर्स आणि सेंटिफिकल फोर्स जे आहे ते दोन्ही एकमेकाला काय करतात, बॅलन्स करतात. ओके, सो इन द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ मेरी गो राऊंड द रिझल्टंट फोर्स इज झिरो. सो ऑबियसली इथं काय होणार की सेंटिपिटल फोर्स आपण घेणार मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर. ओके, आणि सेंटिफ्युगल फोर्स घेणार प्लस एम आर ओमेगा स्क्वेअर. ओके, तर जो रिझल्टंट फोर्स आहे त्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये तर इट इज अ सम ऑफ सेंटिपिटल फोर्स प्लस सेंटिफ्युगल फोर्स अँड विच इज इक्वल्स टू झिरो. आणि म्हणून काय म्हटलं की इन अ फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ मेरी गो राऊंड रिझल्टंट फोर्स इज अ झिरो. ओके, अनदर एक्झाम्पल किंवा ॲप्लिकेशन ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये आपल्याला माहीत आहे की जसं वॉशिंग मशीन आहे, तर वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा काय होते की जे वेट्स क्लॉथ्स आहे त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स एक्झर्ट होतो, ज्याच्यामुळं ते जे क्लॉथ्स आहे ते अवे फ्रॉम द सेंटर ऑफ मशीन म्हणजे इनसाईड द मशीन मूव होतात आणि टुवर्ड द वॉल ते प्रेस होतात आणि ते ड्राय होतात. ओके, सिमिलरली इन अ मिल्क सेपरेटर वी कॅन सेपरेट द मिल्क. ओके, अगेन इन अ मेडिकल फील्ड जसं आपण अगोदर एक्झाम्पल पाहिले होते की युरिन सेल जे आहे ते सेपरेट करता येतात, कॉर्पस्कल्स जे आहेत फ्रॉम द प्लाझ्मा जे आहे ते सेपरेट करता येतात. ओके, किंवा एखादी बकेट फुल ऑफ वॉटर आहे ती रिव्हॉल्व केली आपण व्हर्टिकल सर्कलमध्ये तर वॉटर जे आहे ते खाली पडत नाही, द सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला काय करता येतं, बॅलन्स करते. किंवा बल्किंग ऑफ अर्थ ॲट इक्वेटर, अर्थ जी आहे ती थोडी फुगीर आहे इक्वेटरवरती आणि पोलवरती ती कशी आहे फ्लॅट, तर इट इज अ ड्यू टू द सेंट्रिफ्युगल फोर्स. तर एक सिम्पल कन्सेप्ट आहे सेंटिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्ससुद्धा. ओके, तर व्यवस्थित हे ऐका तुम्ही नीट आणि लक्षात ठेवा. ओके.